नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत. आज आमच्या घरी कशाचा भेद आहे दिवाळी नंतर रोज काय काय चालतंय, चला बघूया. आज आपल्याला वरण भट्टी बनवायची, त्यासाठी सगळ्यात पहिले तुरीची डाळ लावून घ्यायची, त्यासाठी कुकर लावायचे मला म्हणून डाळ एकदम मिसळून घ्यायची आणि मग पुढची सुरुवात. तर सगळ्यात पहिले आज स्वयंपाकाची तयारी करायची, तर त्यासाठी मला डाळ पाकडून घेतेत मी, कारण एकदा वरण लावून दिलं की नंतर बाकीचे कामं होत राहतील. तर त्यासाठी पहिले तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून वरण फार भारी लागतं आणि बाहेर खूप छान ऊन पडतं आमच्या अंगणामध्ये. तर दादा आणि अक्का बाहेर बसलेले आहेत, ताई पण इकडं बाहेर काहीतरी काम करण्यासाठी आल्या होत्या. तर सगळं असं, कारण यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम दिवाळीला गावात आलेलो आहेत आणि बट्ट्याचं पीठ मळण्याआधी मी इडली पात्र धुवून घेते आहेत, कारण इडली पात्रामध्ये मला उकडायचे आहेत त्या आणि आता पीठ मळायचं आहे. तर पीठ पण आपण आधीच दळून आणलेलं असतं, आधीच पीठ दळून आणलेलं, म्हणजे मका, गहू आणि तांदूळ, डाळ, दळून आणलेले. तर आणि ते पण असं भरडायचं असतं जाडसर, म्हणजे छान ठिसूळ बट्ट्या बनतात. तर आज बट्ट्याचा बेत आहे, तर तुम्ही पण येऊ शकता बरं का कंपनी आज. आणि मळताना यामध्ये ओवा, मीठ, थोडस तिखट हे जर टाकलं ना, तो सोडा जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालतो, असं पण छान होतात. थोडस तेलाचं मोहन घालायचं फक्त. आणि कोमट पाण्यात जर मळलं ना तर तेल नाही वापरलं तरी पण छान म्हणत कोमट पाण्यामध्ये. बट्ट्याचं वरण शिजायला टाकलेलं आहे आणि इकडं आता आपण बट्ट्याचं पीठ पण चाळून घेतलंय, त्यामध्ये आपण घालून घेऊया ओवा खूप सगळा, त्यानंतर जिरे, हळद पण टाकायची आहे. ओवा आणि जिरे आधीच टाकले आणि आता चवीनुसार मीठ, आणि याला ना मीठ थोडं जास्त असलं तर छान लागतात. अजून नुसतं पण खाल्ल्याने येता जाता तरी पण मस्त लागतात. मीठ पण घालून घेतलंय आणि आता सगळं मोहन म्हणून जण याला आपण तेल पण घालूया. आपल्याला हलवाई जसं बनवतो ना आचाऱ्यासारख्याच बट्ट्या बनवायच्या आहेत मस्त. तर आता याला सगळं आपण छान असं मिक्स करून आणि थोडस कोमट पाणी केलेलं मी त्याच्यामध्ये मळून घ्यायचंय. बस रेसिपी ब्लॉग मध्ये तर सगळ्या गोष्टी आपण छान असं मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता एक जीव असत आणि आता याला आपण पीठ मळून घ्यायचंय. पीठ जरा जास्त याच्यामध्ये, त्यामुळं बराच वेळ लागणार त्याला, कारण इकडून खाली करायला गेलं की इकडून सांडणार, त्यामुळं व्यवस्थित एकदम कमी न सांड लवंड करता मळून घ्यायचंय. आणि हे पीठ मळायला पण तसं सोपं असतं, कारण हा जाडसर असतो ना, रव्यासारखा पीठ असतं हे. कोणाकोणाला बट्ट्या आवडतात कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळा. अरे आमच्या कॅमेरामन ओमलाच आवडतात, त्यांनी जात वरती केलं.
तर छान कोमट पाण्यात मी पीठ मळून घेतलं आहे. आणि इडली पात्रात आपण जसे इडल्या लावतो ना खाली पाणी आणि वरती थोडंसं तेलाचा हात, तर तसंच करायचे. आणि नंतर मग बट्ट्याचे हे करून त्याच्यावरती ठेवून उकडून घ्यायचे. आहे की नाही सोप्या बट्ट्या करायला? आणि किती पण बट्ट्या तुम्ही अशा फटाफट बनतात ना, इकडं उकडायचं काम आणि इकडं तळायचं काम सुरू राहतं तर खूप पटपट होतं. इकडं माझी डाळ पण लावून झालेली, तिची फोडणीची तयारी करायची आहे आता. आणि अशाच सगळ्या इडल्यासारख्या बट्ट्या लावून वाफवून घ्यायच्या आहेत. तर पीठ मळून झालं, मस्त सगळं झालं आणि छान असे बट्ट्याचे गोळे करून ठेवून पण दिलेत. आणि हे इडली पात्रामध्ये भरायचे. असे जर तुम्हाला पातेल्यात जर करायचे असले तर तशा पण उकडू शकतात, ते तुम्हाला वरणाला पाणी कामात येतं. पण आम्ही ना अशा इडली पात्रामध्ये करतो तर त्या खूप छान होत्या आणि लवकर पण होत्या, झटपट. नवीन टेक्निक तर नक्की वापरा. बट्ट्या तर उकडायला टाकून दिलंय, डाळ शिजत आली. आता वरणाच्या फोडणीची लसूण आणि मिरची मी कट करून घेते आणि आम्ही असं उचटण्यानेच कट करतो गावाकडे. आणि लगेच पाहिलं मी की कढीपत्ता नाही आहे, तर कढीपत्ता आमच्या अंगणात आहे तिकडं, तर मी घेऊन येते तो पण. आता इकडं तर आम्ही अजून लावलेलं नाही कढीपत्त्याचं झाड, म्हणून समोर जाऊ व्हायच्या घरा समोर आहे तर मी तिकडून घेऊन आलेत. आणि आता लवकरच बट्ट्या पण उकडून होतील आपल्या. आणि इकडं लगेच बाकीच्या पण मी तयार करून ठेवल्यात. बघ, ह्या उकडलेल्या काढून घ्यायच्या, दुसऱ्या लावून द्यायच्या आणि लगेच इकडं फोडणी आणि इकडं तळायला सुरू. आणि लगेच अंगत पंगत बसणार. आणि सुट्ट्या असल्यामुळं कृष्णा ते सगळे ओम आणि त्यांची काहीतरी धमाल मस्ती सुरूच असती, कारण वर्षातनं एक ते दोन वेळाच भेटतात सगळे. आले तर दिवाळीच्या दिवाळीला तर येतातच, पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कधीतरी. आता वरणाला उकळे येऊस तर आपण बट्ट्या कट करून आणि तळून घ्यायच्या आहेत फटाफट. आणि आता मस्त बट्ट्यात तळायच्या सुरू पण झाल्या. आणि लगेच आता गरम गरम बट्ट्या, गरम गरम वरण. आमच्याकडे ज्या दिवशी बट्ट्या असतात ना त्या दिवशी भात सुद्धा आवडत नाही कोणाला, इतक्या बट्ट्या आवडतात. आणि या आम्ही जेव्हा गवऱ्यात भाजून करतो ना त्या पण भारी लागतात, पण त्याला शेतात किंवा टोपल्यात गवऱ्या आणावं लागतात. थोडंसं सोप्या असतात त्या पण, पण त्याला जरा सगळेजण लागतात सोबत. आणि आता खूप काही गडबड आहेत त्यामुळं आता तळून बनवतो. कोणाला चुरत नाही ते चुरून देऊ ओ मग कृष्णाला. सकाळी सकाळी आमच्याकडे अंगत पंगत काय हो. सेल्फ सर्व्हिस आहे काय? फिरायला जागाच नाही मध्ये. केवढं पण मोठं घर असलं तरी किचन लहान का? किचनच नाही, आम्ही गॅलरीत किचन बसवलंय काय. इकडं तळायचं पण काम सुरू आहे. आणि अशा पद्धतीनं आमची आजचं रुटीन संपलंय दिवाळीचं. नंतरचे दिवस असेच हसी मजाक मध्ये खूप मजा येते आणि खायला पण नवीन नवीन काहीतरी असतं. तर तुमच्या घरी काय चालू आहे, दिवाळी कवळी कशी चालू आहेत ती आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.